नमस्कार सर्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झाले आहेत जिल्ह्यातील ठळगडामोडी बुधवारी जिल्हा रुग्णालयाची कोरोना तपासणी प्रयोगशाळा रॅपिड चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल असे एकूण चारशे अठ्ठावीस कोरोनाबाधितांची नोंद झाली यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा दोन हजार सहाशे वीस झाला आहे सक्रिय रुग्ण एक हजार दोनशे एक्क्याऐंशी आहेत दिवसभरात चार बळी गेले जिल्ह्यात आतापर्यंत अठ्ठेचाळीस जणांचा कोरोनाने मृत्यू झाला दरम्यान दिवसभरात अठ्ठावन्न कोरोनामुक्त झाले आहेत लॉकडाऊनच्या काळात दुधाला भाव नसल्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील पोलीस पाटील रेवन्नाथ मुरलीधर काळे यांनी बुधवारी विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे दूध दराचा विषय ऐरणीवर आला आहे जिल्हा परिषद शाळेतील नव्वद टक्के शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत असल्याचे एका सरकारी आकडेवारीवरून समोर आले आहे दहा हजार तीनशे अडतीस शिक्षक आणि एक लाख बत्तीस हजार नऊशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अंगीकार केल्याचे ही आकडेवारी सांगते मात्र ही आकडेवारी प्रत्यक्ष आहे की कागदी यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत महिला बालकल्याण व प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण त्र्याहत्तर जणांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या बुधवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या श्रीरामपूर तालुक्यात चौदा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एकशे अडुतीस झाला आहे संगमनेर तालुक्यात आणखी तीस करोनाबाधित आढळून आले नाशिक येथे उपचार असलेल्या एकाचा मृत्यू झाला आता आहे आतापर्यंत एकूण सतरा जण कोरोनामुळे दगावले अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या त्र्याहत्तर वर पोहोचली बुधवारी दिवसभरात तालुक्यात एकूण सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले कोपरगावात डॉक्टर्स तिघे करोना संक्रमित आढळून आले आहेत दरम्यान संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले सोने येथे आणखी दोघे कोरोनाबाधित आढळले सात जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत दरम्यान गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली करोना रुग्णांवर उपचारासाठी नगर महापालिकेने शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू केले तेथे रुग्णांना मोफत उपचार मिळतील या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार